तीन महिन्यापूर्वी सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या झालेल्या हत्येची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. पद्या बहादूर सिंग बेग असं हत्या झालेल्या 57 वर्षीय महिलेचं नाव असून तिच्या गळ्यातील सोन साखळी चोरण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याची कबुली आरोपींकडून देण्यात आली आहे. मागील 3 महिन्यापूर्वी मयत वृद्ध महिलेचा मृतदेह सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेत जमिनीत आढळून आला होता. या प्रकरणात राकेश सोनार आणि करण सिंग, आकाश जयपाल कांबळे अशा एकूण 3 आरोपींना पालघर पोलिसांनी मोठ्या शितापीने अटक केली आहे. मयत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरताना तिची गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे. 2023 मध्ये सफाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 57 वर्ष महिलेचा खून करण्यात आला. या संदर्भातला गुन्हा सफाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर या महिला दररोज एका विशिष्ट कामासाठी काही त्याच शहरातील एका ठिकाणी जात होती आणि तिथून तिला अचानकपणे गायब झाली. तिचा मृतदेह 500 मीटर अंतरावर एका शेतीमध्ये मिळून आलेला होता. तिचा गळा ओळून खून करण्यात आलेला होता. तिच्या डोक्यावर दगड मारण्यात आलेला होता. या संदर्भातील सर्व क्ल्यू आम्ही गेले काही महिन्यापासून वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून DYSP पालघर श्रीमती नीता पाडवी, LCBचे प्रभारी अधिकारी अनिल विभूते आणि सफाळ्याचे प्रभारी अधिकारी श्री मांदळे यांच्या वेगवेगळ्या टीम यासाठी कार्यरत होत्या आणि गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे जे विषय आहेत त्या संदर्भात प्रत्येक विषयावर एक एक टीम काम करत होती. या बाबतीमध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारावर एक टीम काम करत होती. त्यांना यामध्ये यश मिळालं आणि याच्यामध्ये जे संबंधित आरोपी आहेत त्यांनी त्या महिलेचा खून हा तिच्या अंगावर असणारे सोन्याचे दागिने आणि तिच्याकडे असणारा मोबाईल हा हिसकावून घेऊन जाण्यासाठी तिची चोरी करण्यासाठी या उद्देशाने त्यांनी त्याचा खून केलेला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्ही काल त्यापैकी 2 आरोपींना अटक केलेली आहे. तिसरा आरोपी लवकरच त्यांना अटक करण्यात येईल त्याला आणि त्याचे जे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी रिकॉर्ड करण्यात येईल. या बाबतीमधील जो मोटिव आहे तो क्लिअर झालेला आहे. तो चोरी करण्याच्या उद्देशाने हा संपूर्ण गुन्हा करण्यात आला. सर, गुन्ह्याची उकल कशी झाली? हे संपूर्ण तांत्रिक जे हे आहे त्यांनी कम्युनिकेशन एकमेकांचे कम्युनिकेशन याच्या आधारावर हे संपूर्ण गुन्ह्याची उकल झालेली आहे. एक टीम आमची त्याच्यावरच काम करत होती आणि जे एकमेकांचे कॉन्टॅक्ट्स आहेत एकमेकांच्या संदर्भातील त्या ठिकाणी येणं त्या ठिकाणचं अस्तित्व या बाबतीमध्ये संपूर्ण तपास केला गेला आणि संशयास्पद पद्धतीने एखाद्या दिवशी एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी असेल आणि एखाद्या व्यक्तीशी आवश्यकता नसताना त्या संदर्भात संपर्क झाला असेल या मुद्द्यासंदर्भात अधिक तपास करून या बाबतीमधली उकल करण्यात आलेली आहे. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.